नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आली आहे कारण आजपासून या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्या दोन योजना नेमक्या कोणत्या आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला कुठेही सोडून न जाता नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पहिली योजना आहे ती म्हणजे नियमित पीक कर्जाची उचल करून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना याद्वारे पन्नास हजार रुपयाचे अनुदान या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असून ते प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले होते त्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचे अनुदान आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये या योजनेसाठी एकूण पंधरा लाख शेतकरी पात्र झाले होते त्यापैकी बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहे आणि जे उर्वरित तीन लाख शेतकरी आहे त्यांच्याही खात्यामध्येही सुद्धा हे पन्नास हजार रुपयाचे अनुदान आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे या शेतकऱ्यांचे व्हॅलिडेशनचे काम पूर्ण करून त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचे अनुदान जमा करण्यात येत आहे त्यानंतरची दुसरी आणि महत्वाची योजना ती म्हणजे नुकसान भरपाईची योजना राज्यामध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यासंबंधीचा जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे त्याद्वारे एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार एवढ्या निधी राज्यातील नुकसानबादी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाला आहे राज्यामध्ये विविध तेवीस जिल्ह्यातील पात्र नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे त्यासंबंधीचे निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी प्रशासनाला दिले आहे मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद